नमस्कार, मी विनायक आणि मी सिद्धार्थ. बीबीसी मराठी तीन गोष्टींमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. पुढच्या अर्ध्या तासात दिवसभरात घडलेल्या तीन महत्वाच्या गोष्टींबद्दल आपण बोलणार आहोत. आय होप तुमच्या सगळ्यांचा दिवस खूप चांगला गेला असेल, कारण आजची पहिली गोष्ट ही तुमच्यासाठी एक वेगळी असणार आहे. म्हणजे आतापर्यंत आपण लशींबद्दल बोललेलो आहे, बऱ्याच कॉम्बिनेशन बद्दल बोललेलो आहे, पण जर दोन लशींचं कॉम्बिनेशन झालं तर काय याबद्दल कधीच बोललो नव्हतो, त्याबद्दल आपण बोलणार आहोत. सो मी क्विकली तुम्हाला आजचे आपल्या तीन गोष्टी सांगतो आणि त्यानंतर सिद्धार्थ आपल्याला सांगेल दिवसभरात अजून काय काय घडलेलं आहे. सो आजची आपली पहिली गोष्ट, जसं मी आता तुम्हाला म्हटलं, जर दोन वेगवेगळ्या लशी या एकत्र करून दिल्या तर त्या कोरोनावर जास्त प्रभावी ठरतात का, यावर सध्या संशोधन सुरू आहे. एकदम आपले होप्स हाय करून घेऊ नका की असंच होणार आहे, पण सध्या जगभरातले शास्त्रज्ञ युके मध्ये बेसिकली हा रिसर्च करतायत की जर दोन वेगवेगळ्या लशी एकत्र दिल्या तर त्याच्यामुळे आपल्याला कोरोनापासून जास्त संरक्षण मिळेल का, याबद्दल आपण बोलणार आहोत आपल्या पहिल्या गोष्टीमध्ये. आजची आपली दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे भारताचा तिसरा सिरो सर्वे हा जाहीर झालेला आहे, त्याचे आकडे आलेले आहेत. हा सिरो सर्वे नेमकं काय सांगतो? सगळ्यात महत्वाचा आकडा तो म्हणजे भारतात किती टक्के लोकांच्या शरीरात अँटीबॉडीज आहेत हे जाणून आपल्याला घ्यायचंय, त्याबद्दल आपल्याला बोलायचंय. ही याची आपली दुसरी गोष्ट. आणि याची आपली तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे सोशल मीडियावर जे काही वॉर चाललेलं आहे, एकूणच द्वंद्व आपल्याला बघायला मिळत आहे. रिहानाच्या ट्विट नंतर भारतीय सेलिब्रिटीजनी, क्रिकेटर्सनी, प्लेयर्सनी ट्विट केले, पण दिल्ली पोलिसांनी आता असं म्हटलेलं आहे की खलिस्तानवादी संघटनेचा सोशल मीडिया कॅम्पेन मागे हात होता. ते नेमकं काय बोललेले आहेत हे सुद्धा आपल्याला जाणून घ्यायचंय. सो या होत्या आजच्या आपल्या तीन गोष्टी. या व्यतिरिक्त आज दिवसभरात जे जे घडतंय त्या बातम्यांवर आपण पटापट नजर टाकूया. महाराष्ट्रात पुन्हा एकदा महाविकास आघाडीत काही नवीन कॉम्बिनेशन्स होत आहेत का, एक प्रकारची संगीत खुर्ची होती का, याबद्दलची चर्चा सुरू झाली आहे. कारण विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. ते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होणार आहेत का असं त्यांना विचारल्यावर त्यांनी कुठल्याही काँग्रेस नेत्याप्रमाणे उत्तर दिलं. ते म्हणाले, पक्ष मला जो आदेश देईल तो मी पाळेन, मला काय अजून पक्षाने असं सांगितलेलं नाही की मी प्रदेशाध्यक्ष होतोय की नाही ते. पण त्यांच्या या राजीनाम्यानंतर आता उपमुख्यमंत्री पदी काँग्रेसचा कुठला नेता येणार का अशी सुद्धा चर्चा सुरू झाली आहे. शरद पवार ऑलरेडी म्हणालेले आहेत की काँग्रेसकडे विधानसभा अध्यक्ष पद दिलं गेलेलं होतं, आता पुन्हा तिन्ही पक्षांचे नेते एकत्र येतील आणि या सगळ्याबद्दल चर्चा. असंही म्हटलंय की आता अध्यक्षपद खुलं आहे, त्याच्यामुळे बघायचं एक्झॅक्टली की विधानसभा अध्यक्षपद कोणाला मिळणार, कारण विधानसभा अध्यक्षपद हे अत्यंत एक महत्वाचं पद असतं, घटनात्मक पद आहे आणि ते अत्यंत महत्वाचं आहे. त्यामुळे आता एकूण रस्सीखेच सुरू होते. उपमुख्यमंत्री पदाबद्दल अजित पवारांना सुद्धा आज प्रश्न विचारला तेव्हा ते म्हणाले, या चर्चा तर नेहमीच सुरू असतात, या बातम्यांमध्ये काही तथ्य नसतं असं एकदम त्यांनी स्वतःच्या स्टाईलमध्ये सांगितलं. पण म्हणजे पुन्हा एकदा ही परम्युटेशन कॉम्बिनेशन काही होत आहेत का याबद्दलची चर्चा सुरू झालेली आहे. आजची दुसरी बातमी आहे जिचा तुमच्या आमच्या सगळ्यांवर थेट परिणाम आहे. जो विना अनुदानित घरगुती वापराचा गॅस असतो, सिलेंडर असतं, त्याच्यात आता 25 रुपयाने दरवाढ झालेली आहे. आता वाढ झाली आहे ज्याचा फटका सगळ्यांनाच बसणार आहे जे हा सिलेंडर वापरतात. पण दुसरीकडे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात ही वाढ कोणामुळे झाली, हा दोष कोणाचा, याच्यावर आता आरोप प्रत्यारोप सुरू झालेत. देवेंद्र फडणवीस म्हणालेत की राज्य सरकारने स्टेट टॅक्स कमी करावा म्हणजे दर वाढणार नाहीत. अजित पवार म्हणतायत की हा सल्ला तुम्ही केंद्र सरकारला द्या, केंद्र सरकार आपलं अपयश झाकण्याचा प्रयत्न करत आहे. आदित्य ठाकरेंनी सुद्धा हेच म्हणलंय की फडणवीसांनी हा सल्ला केंद्र सरकारला द्यावा. सो एकूणच पुन्हा एकदा भाजप विरुद्ध महाविकास आघाडी या मुद्द्यावरनं सुद्धा आपल्याला आमनेसामने आलेले पाहायला मिळतात. ते हे सुरू असताना शिवसेना आणि मनसे यांच्यातली सुद्धा जी एक सवाल जवाब जुगलबंदी सुरू आहे तिचा आज पुढचं आणखीन एक प्रकरण पाहायला मिळालं. काही दिवसांपूर्वी मनसेने शिवसेनेला विरप्पन टोळी म्हटलं होतं की शिवसैनिक लोकांकडनं खंडण्या गोळा करतात अशा प्रकारचा आरोप केला होता. आज आदित्य ठाकरेंनी मनसेला टाइमपास टोळी असं म्हटलं आणि मनसेची टीका परतावून लावली. हा पक्ष आहे की संघटना आहे मला कळत नाही, यांचा आपल्याचकडे लक्ष नसतं, टाइमपास टोळी म्हणाले आणि त्यामुळे ते. सो एकूणच शिवसेना आणि मनसे एकमेकांना सध्या शालजोडीतनं आणि कधी उघडपणे टोले देताना दिसत आहेत. धनंजय मुंडे पुन्हा एकदा चर्चेत आलेले आहेत. गेल्या वेळेला एका महिलेने त्यांच्यावर बलात्काराचे आरोप केले होते. त्या महिलेची बहीण हिचे धनंजय मुंडेंशी परस्पर सहमतीने संबंध होते. आता याच महिलेने धनंजय मुंडेंनी तिच्यापासून त्यांना जी मुलं झालेली आहेत त्यांना जबरदस्तीने डांबून ठेवल्याचा आरोप केलाय आणि पोलिसांमध्ये ती महिला गेलेली आहे. धनंजय मुंडे म्हणतात की माझे त्या महिलेशी संबंध आहेत हे मी आधीच सांगितलेलं आहे, हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, हे सुद्धा मी म्हटलोय. मुलांच्या कस्टडीवरनं न्यायालयाने मेडिएशन कमिटी नेमलेली आहे,
ही सगळी प्रक्रिया सुरू असताना अशा प्रकारे लोकांमध्ये जाऊन काहीतरी बोलणं हे त्या प्रक्रियेचा अवमान आहे, त्यामुळे मी काही या संदर्भात अतिरिक्त बोलणार नाही. आणि आपली पाचवी आणि शेवटची गोष्ट आंतरराष्ट्रीय आहे. म्यानमारकडे आपलं सातत्याने लक्ष आहे, नेमकं काय घडतंय ते. म्यानमारमध्ये आता लष्करी सत्ता पूर्णपणे प्रस्थापित झालेली आहे या बंडानंतर असं दिसतंय. आता संयुक्त राष्ट्रांनी जागतिक समुदायाला आवाहन केलंय की म्यानमारमध्ये जे काय घडलंय याचं निराकरण झालं पाहिजे, तिथे लोकशाही पुन्हा एकदा आली पाहिजे. आपण 2 दिवसापूर्वी पण पाहिलं, भारताने या सगळ्याबद्दल चिंता व्यक्त केली होती, पण अनेक देश हे जपून याबद्दल विधान करताना दिसतायत. चीनने ऑलरेडी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीला यासंदर्भात टीका करण्यापासून रोखलं होतं, त्यामुळे आशिया खंडात पुन्हा एकदा एक प्रकारचा हा सत्ता संघर्ष आणि याच्यात अनेक वेगवेगळे देश सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. या होत्या आजच्या आपल्या इतर 5 गोष्टी. ओके, सो यानंतर आपण आजच्या आपल्या पहिल्या गोष्टीला सुरुवात करणार आहोत. आणि आजची आपली पहिली गोष्ट आहे ती म्हणजे लशींबद्दलची. सो आजचा लशीचा पुरस्कार कोणालाही जात नाहीये. आजचा लशीचा पुरस्कार हा युके मधल्या त्या शास्त्रज्ञांना आपण देऊयात जे याच्याबद्दल सध्या रिसर्च करतायत आणि बघतायत नेमकं की काय होतंय. गोष्ट सोपी आहे. आतापर्यंत आपण नेहमी म्हणतोय की एक कोणती तरी लस, म्हणजे ऑक्सफर्डची लस असेल, मॉडर्नाची असेल, फायझरची असेल किंवा कोणाची असेल, कोवॅक्सिन असेल. भारतामध्ये सध्या ठरवलेलं आहे आणि जगभरातही सध्या सगळ्यांनी ठरवलेलं आहे की जर कोणाला डोस द्यायचे असेल, फॉर एक्झाम्पल जर सिद्धनाथला आपल्याला कोरोनाच्या लशीचा डोस द्यायचा आहे, तर कुठली तरी एकच लस, दोन्ही वेळेला डोस, म्हणजे पहिला डोस दुसरा डोस एकाच लशीचा असेल. पण आत्ता सध्या शास्त्रज्ञ संशोधन करतायत की जर पहिला डोस हा फॉर एक्झाम्पल म्हणतोय ऑक्सफर्डचा दिला आणि दुसरा डोस जर स्पुटनिकचा दिला, करेक्ट, तर मग काय होईल. पण हे काय आहे संशोधन. आता याचं कारण ते असं म्हणतायत की इतके सुरुवातीला तू म्हणालास तसं की एकाच लशीचे दोन्ही डोस द्यायचे हे लॉजिकली त्यांनी ठरवलं होतं की सेफ्टीच्या दृष्टीने, सप्लायच्या दृष्टीने, सगळ्या दृष्टीने हे कळतं किती इफेक्टिव्ह आहे. प्रिसाइजली, करेक्ट, बरोबर. म्हणजे शेवटी त्या लशीची परिणामकारकता तशीच मोजली गेली होती ना ट्रायल्समध्ये. पहिला डोस दिला अंतराने, दुसरा डोस दिला, त्यामुळे कळलं किती परिणामकारक आहे. आता ते असं बघतायत की जर दोन वेगवेगळ्या लशी दिल्या, कारण प्रत्येक लशीत काही ना काही फरक आहे, ज्या प्रकारे ती शरीरात काम करते आणि ज्या प्रकारे ती बनवली गेली आहे. काही लशींमध्ये कोरोनाचाच सौम्य व्हायरस आहे, काही लशींमध्ये कोरोना सारखा व्हायरस आहे, काही लशींमध्ये फक्त कोरोनाचा जेनेटिक कोड आहे, त्याच्यात व्हायरल एजंट आहे पण ऍक्च्युअल व्हायरस नाहीये. सो हे जे सगळे वेगवेगळे प्रकार आहेत, समजा याचं जर कॉम्बिनेशन केलं तर जास्त इम्युनिटी बनवता येऊ शकते का, जास्त प्रतिकार शक्ती तयार करता येऊ शकते का, याचे आता त्यांना शोध घ्यायचे आहेत. याचं ठोस उत्तर मिळवण्यासाठी आता ही चाचणी सुरू झालेली आहे. युके मधली ही चाचणी आहे ज्याच्यात 800 पेक्षा जास्त लोकांना सहभागी करून घेतलं जाणार आहे. ही सगळी लोक अशी असतील ज्याच्यात एकही त्यांना आतापर्यंत लशीचा डोस हा दिला गेलेला नाही. पण आता हे करण्यामागचं कारण काय आणि मुळात असे प्रयोग जगात यापूर्वी कधी झाले होते का कोरोनाच्या बाबतीत हे काहीतरी आपल्यावर रिस्क घेत आहेत असा प्रश्न तुमच्याही मनात आला असेल. तर यापूर्वी अशा प्रकारचे प्रयोग हे हेपेटायटिसची लस, पोलिओची लस आणि रुबेला, म्हणजे हे मोस्टली लहान मुलांना आपण ज्या लशी टोचतो, मम्स असेल, रुबेला असतील, हेपेटायटिस ए बी असेल, या सगळ्या लशींबद्दल असे प्रयोग यापूर्वी केले गेलेले आहेत. दोन वेगवेगळ्या लशी देऊन जास्त इम्युनिटी बिल्ड करता येते का हे पाहायचा प्रयत्न केला गेलेला आहे. आता याच्यात ते 50 वर्षांपेक्षा जास्त वयाची जी लोक असणार आहेत त्यांना सहभागी करून घेणार आहेत. असं का, याचं कारण त्यांनी अद्याप सांगितलेलं नाहीये, पण हा निष्कर्ष त्यांनी ठरवलाय की 50 वर्षांच्या वयाची लोक या चाचणीत सहभागी झालेली असतील. आता आपण यातल्या सगळ्यात क्रिटिकल पार्टकडे येऊयात. जेव्हा सगळ्या लशींच्या चाचण्या झालेल्या आहेत, आता ऑक्सफर्डचं उदाहरण मी याच्यात तुम्हाला देतो. ऑक्सफर्डची जी लस आहे ती कोरोनाचा जेनेटिक कोड वापरते आणि ती लस आपल्याला टोचल्यानंतर ती आपल्या रोगप्रतिकारक शक्तीला कोरोना जर आपल्या शरीरात शिरला तर कसा हल्ला करायचा हे शिकवते. तो जेनेटिक कोड त्याच्यासाठी त्याच्यात घातलेला आहे, त्याच्यात ऍक्च्युअल कोरोनाचा व्हायरस मात्र नाही. पण इतर काही लशी आहेत ज्यांनी कोरोना सारखा अगदी हुबेहूब एक व्हायरस त्याच्यात वापरलाय किंवा कोरोनाचा व्हायरस अत्यंत डायल्यूट करून त्यांनी त्याच्यात वापरलेला आहे. आता समजा पहिल्या डोसमध्ये जेनेटिक कोड असलेली लस आपल्याला दिली, तिने आपल्या रोगप्रतिकारक शक्तीला एक प्रकारे शिकवलं की कसा हल्ला करायचा आहे समज जर तुझ्या शरीरात कोरोना शिरला. आता दुसरा डोस जर कोरोनाचा सौम्य व्हायरस असलेल्या लशीचा दिला तर एकाच लशीचे दोन डोस देण्यापेक्षा जास्त इम्युनिटी बिल्ड होतीये का याची त्यांना चाचणी घ्यायची. आणि मुळात हे करण्याची गरज का भासली तर त्यांच्या असं लक्षात आलं की एकाच लशीचे दोन डोस दिल्यानंतर कधी कधी असं होतंय की रोगप्रतिकारक शक्तीचं लक्ष काहीसं डायव्हर्ट होतंय. आता ऑक्सफर्डच्याच लशीचं पुन्हा एकदा उदाहरण घ्या, कारण ते त्यांनी सुद्धा दिलंय त्या शास्त्रज्ञांनी. जेनेटिक कोड आपल्या शरीरात जातो
ते सगळं कसा हल्ला करायचा हे आपल्या शरीराला शिकवतं. पण दुसरा डोस जेव्हा दिला जातो तेव्हा शरीर कोरोना व्हायरसवर कसा हल्ला करायचा याच्याच बरोबरीने आपल्या रोगप्रतिकारक शक्तीतला काही भाग त्या जेनेटिक कोडकडेच जास्त लक्ष देत बसतो आणि त्याच्यावर कसा हल्ला करायचा हे बघत बसतो. आणि त्यामुळे काहीच आपल्या रोगप्रतिकारक शक्तीचं लक्ष विचलित होतंय आणि फोकस कमी होतोय अशी त्यांना शंका आली आहे. आणि म्हणून आता ते दुसऱ्या प्रकारची लस टोचून तिला आणखीन थोडं ट्रेनिंग देण्याचा प्रयत्न करतात. हे सगळं आपली इम्युनिटी वेगवेगळ्या प्रकारे ट्रेन करण्यासाठी चाललंय जेणेकरून व्हायरल लोड कितीही असला किंवा कशाही प्रकारे संसर्ग झाला तरी आपली जास्तीत जास्त इम्युनिटी आपल्याला बिल्ड करून ठेवता येते का याचं उत्तर त्याच्यातनं मिळू शकेल अशी त्यांना आशा आहे. आता ही चाचणी किती काळ चालणार आहे तर 13 महिने म्हणजे 2022 पर्यंत ही चाचणी चालेल. पण जून महिन्यापर्यंत काही महत्वाचे ठोस निष्कर्ष याच्यातनं समोर आलेले असतील अशी या तज्ञांना आशा आहे. सध्या तरी युके सरकारने म्हटलंय, त्यांचे जे लस मंत्री आहेत त्यांनी सुद्धा सांगितलंय की आत्ता तरी आम्ही आमच्या लसीकरणाच्या आराखड्यात कुठलाही बदल करत नाही आहोत, आत्ता आम्ही हे मिक्स अँड मॅच करायला सुरुवात करत नाही आहोत, पण पुढे जे काय होईल ते पुढे ठरवलं जाईल. अमोल परब यांनी तेच विचारलंय की ऍडव्हर्स इफेक्ट होणार नाहीत का, तुमच्या प्रश्नाचं अमोल उत्तर दिलं. आणि हे सगळं त्याच्यात तपासलं जाणार आहे. जेव्हा हे दोन प्रकारचे डोस दिले जातील तेव्हा जे हे 800 व्हॉलंटियर्स असणार आहेत त्यांना मॉनिटर केलं जाईल, ऑब्झर्वेशन खाली ठेवलं जाईल, त्यांच्या रक्ताचे नमुने घेऊन ते सुद्धा तपासले जातील की आतमध्ये कशा प्रकारची प्रक्रिया घडतीये आणि इतर काही रिस्पॉन्स शरीरात येताना दिसत नाहीये ना, कुठला ऍडव्हर्स इफेक्ट होत नाहीये ना. ओके, सो ही होती आपली आजची पहिली गोष्ट. सो याचेच काही आपण कमेंट्स घेऊयात, मी काही प्रतिक्रिया काढून ठेवलेल्या आहेत आणि मग आपण आपल्या आकडे आले आकड्यांकडे जाऊयात आणि मग आपण दुसऱ्या गोष्टीकडे जाऊयात. सो मोहन बनसोड म्हणतात जॉन्सन अँड जॉन्सनची लस अपडेट काय आहे ती एकदाच घ्यावी लागणार आहे, अजून अपडेट नाही आहे कारण का त्यांना अजूनही अप्रुव्हल मिळालेलं नाही आहे ना अमेरिकेत ना कुठेतरी. रेखा गाडगे म्हणताय ज्यांच्या शरीरात अँटीबॉडीचं प्रमाण जर जास्त असेल तर त्यांनी वॅक्सिन घ्यायची की नाही, आपण अँटीबॉडीज टेस्ट करून त्यानंतर वॅक्सिन घेऊन योग्य आहे का. पण नाही रेखाताई, वॅक्सिन तर लस तर सगळ्यांना घ्यावी लागणारच आहे कारण का व्हायरल लोडवर ठरतं ना की तुमच्या शरीरात. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर मला कोरोना होऊन गेला असेल, माझ्या शरीरातला व्हायरल लोड हा किती होता त्याच्यावर ठरतं की माझ्या शरीरात किती अँटीबॉडीज तयार झाल्यात आणि मग त्यावर ठरतं की त्या किती महिने टिकणार आहेत. पण जर लस घेतली तर मग त्या अँटीबॉडीज काही काळ टिकतील अशी शक्यता आहे आणि म्हणूनच आपल्याला सगळ्यांना लस घ्यावी लागणार आहे. मंदार तनावडे म्हणतायत की अमेरिकेत सापडलेल्या बुरशीबद्दल थोडक्यात सांगा, आपण कालच त्याच्यावर सोपी गोष्ट केली आहे, सो प्लीज ती सोपी गोष्ट तुम्ही बघा की कोरोनापेक्षा हे 3 आजार गंभीर होऊ शकतात का, त्यात पहिलीच त्या बुरशीची बातमी आहे, प्लीज ती तुम्ही बघा. शेअरर प्रज्ञा चव्हाण म्हणताय तुम्ही न सांगता आम्ही पॉडकास्ट शेअर केलंय, आज आपण दोघंही विसरलेलो आहे पण पॉडकास्ट नक्की शेअर करा, अजिबात विसरू नका. घ्या प्रज्ञा, तुम्हाला शेअर करण्याचा एक पुरस्कार. लता मोदी म्हणतायत की तुम्ही तुमची अच्छा थर्ड सेंचुरी पॉडकास्टची जेव्हा सेलिब्रेट कराल तेव्हा हर्ड इम्युनिटी आलेली असेल की नाही. दुसरा मुद्दा, आपण सिरो सर्वे बद्दल जेव्हा बोलू ना तेव्हा आपण याबद्दल बोलूया की नेमकं काय घडलेलं आहे, मग त्यात तुम्हाला लताजी तुमचं उत्तर मिळेल. मग आहेत ऑल्विन लोपेस, ते म्हणतात की मी शारजा दुबईवरनं फेब्रुवारीत मुंबईला परत येतोय, सो हाऊ दे कीपिंग मी इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन. ओके, तुम्हाला इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन व्हावं लागेल 14 दिवस आणि त्याच्यानंतर मग तुमच्या टेस्ट करून मग तुम्हाला घरी जावं लागेल कारण का हे आत्ताचे तरी मुंबईचे नियम आहेत, तुम्ही मुंबईत येत आहे म्हणून हेच नियम आहेत. विशाल काळे म्हणतायत दुसऱ्या फेजमध्ये कोणाला लस दिली जाणार आहे, तर पहिलीच फेज संपत नाहीये, पहिल्या फेजमध्ये सध्या आपल्याला माहिती आहे की फ्रंटलाईन वर्कर्स आहेत आणि मग ज्येष्ठ नागरिक सुद्धा आहेत, त्याच्यामुळे 50 वर्षांच्या वरचे आणि 50च्या खालचे विथ कोमॉर्बिडिटीज यांना पुढच्या फेजमध्ये लस दिली जाणार आहे. एक पुढचा जस्ट प्रश्न होता, अरविंद परब म्हणत होते की गॅस आणि पेट्रोलची वाढ होणं म्हणजे महागाई वाढणार का. हो, महागाई वाढते, आता पेट्रोलच्या दरांमध्ये वाढ झाली की त्याचा थेट परिणाम हा महागाईवर होत असतो. ओके, दिनेश कास्तेंना एक काहीशी शंका आहे म्हणून मला त्याचं निराकरण करणं गरजेचं वाटतं. ते म्हणतात बीबीसी पहिल्या 2 बातम्यांच्या पुढे प्रश्नचिन्ह पण तिसऱ्या बातमीत प्रश्नचिन्ह नाही, म्हणजे तुम्ही सरकारला विचारून हेडिंग करता का, खलिस्तानी म्हणून तुम्ही आमच्या शेतकरी वर्गाचा अपमान करत आहात का. ओके दिनेशजी, आपण परत एकदा वाचूयात आपल्या पहिल्या 2 बातम्या काय होत्या ते. पहिल्या बातमीत म्हणलंय 2 वेगळ्या लशी देऊन कोरोनापासून बचाव होऊ शकतो का, हा प्रश्न शास्त्रज्ञ विचारतायत आणि त्याचं उत्तर आम्ही तुम्हाला देतोय पण त्यासाठी आधी प्रश्न काय हे सांगायला लागतं. दुसरं आहे की सिरो सर्वेचे आकडे जाहीर झालेत
आणि किती लोकांमध्ये देशातल्या अँटीबॉडीज आहे याचं सुद्धा उत्तर आम्ही तुम्हाला देणार आहोत. पण त्यासाठी सुद्धा आधी प्रश्न सांगायला लागतो. तिसरा जो मुद्दा आहे तिथे त्याच्या पुढे तुम्ही दिल्ली पोलीस हे वाचलं नसावं बहुतेक. ते त्यांचं विधान आहे, ते आम्ही तसंच्या तसं देतो. आम्ही बातम्या देताना त्या मोडतोड करून देत नाही. जे प्रश्न आहेत तेही तितक्याच स्पष्टपणे सांगतो. जी विधान आहेत ती सुद्धा तितक्याच पारदर्शकतेमुळे सांगतो. त्यामुळे अशा शंका मनात आल्या तर जरूर विचारा. त्यांचं क्लॅरिफिकेशन द्यायला आम्ही इथे आहोतच. आणि ऑन दॅट नोट आता आपण येऊया आकड्यांकडे. आणि ते पण कारण आपण रोज पूर्णपणे आणि पारदर्शक पद्धतीने सांगतोच, कारण आता आकडे हा माझा रोजचा एक कार्यक्रम झालेला आहे. सो गेल्या 24 तासात महाराष्ट्रात 2736 नव्या रुग्णांचं निदान झालंय. बरं झालेल्यांची संख्या आहे 5339. राज्याचा रिकव्हरी रेट 95.71% आणि गेल्या 24 तासात 46 लोकांचा मृत्यू झालेला आहे. आता पाहूया महापालिकावर आणि जिल्हावार काय परिस्थिती येते. मुंबई महापालिका 463, ठाणे ग्रामीण 26, मनपा 85, नवी मुंबई 64, कल्याण डोंबिवली 66, उल्हासनगर 8, भिवंडी निजामपूर 6, मीरा भाईंदर 18, पालघर 27, वसई विरार 9, रायगड 21, पनवेल 33, नाशिक ग्रामीण 59, मनपा 112, मालेगाव 2, अहमदनगर 74, मनपा 28, धुळे ग्रामीण 8, मनपा 6, जळगाव ग्रामीण 24, मनपा 19, नंदुरबार 50, पुणे ग्रामीण 163, मनपा 241, पिंपरी चिंचवड 112, सोलापूर ग्रामीण 44, मनपा 23, सातारा 61, कोल्हापूर ग्रामीण 4, मनपा 6, सांगली ग्रामीण आणि सांगली मिरज कुपवाड मनपा प्रत्येकी 7, सिंधुदुर्ग 8, रत्नागिरी 45, औरंगाबाद ग्रामीण 14, मनपा 39, जालना 7, हिंगोली 2, परभणी ग्रामीण 4, मनपा 3, लातूर ग्रामीण 13, मनपा 9, उस्मानाबाद 9, बीड 50, नांदेड ग्रामीण 11, मनपा 3, अकोला ग्रामीण 14, मनपा 17, अमरावती ग्रामीण 41, मनपा 123, यवतमाळ 42, बुलढाणा 52, वाशिम 14, नागपूर ग्रामीण 50, मनपा 208, वर्धा 42, भंडारा 12, गोंदिया 10, चंद्रपूर ग्रामीण 11, मनपा 4 आणि गडचिरोली 3, असे एकूण 2736 रुग्ण आणि 46 मृत्यू गेल्या 24 तासात. बरं झालेल्यांचा आकडा आहे 5339. ओके, सो ही होती आजची आपली पहिली गोष्ट. यानंतर आपण बोलूयात आजची आपल्या दुसऱ्या गोष्टीकडे. आणि ही दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे सिरो सर्वेच्या निकालाची. भारतातला तिसरा सिरो सर्वे हा प्रसिद्ध केला गेलाय. आज त्याचे रिझल्ट आलेत आणि या सिरो सर्वेमध्ये नेमकं काय म्हटलं गेलंय हे आता मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. मी सगळं एकदम डिटेलमध्ये सांगत नाही, कारण बऱ्याच गोष्टी खूप टेक्निकल होऊन जातात ज्याचा आपल्याशी फार काही संबंध नसतो. पण मेजरली यात काय म्हटलं गेलेलं आहे तर बघा, जो तिसरा सिरो सर्वे आला तो केला होता 7 डिसेंबर 2020 ते 8 जानेवारी 2021. तर या काळादरम्यान हा तिसरा सिरो सर्वे देशभरात केला गेला. यात असं दिसलं की जे काही सॅम्पल साईज होते 28,589 लोकांचं, त्यात 21.4% म्हणजे संपूर्ण देशात जर पाहिलं तर 21.4% लोकांमध्येच फक्त अँटीबॉडीज सापडलेल्या होत्या. आणि म्हणून मगाशी कोणी लता मोदींनी आय थिंक प्रश्न विचारला होता की हर्ड इम्युनिटी येईल का, तर नाही. फक्त 21.4% लोकांमध्ये अँटीबॉडीज सापडलेल्या आहेत, म्हणजे त्यांना कोरोनाची लागण होऊन गेलेली आहे. हर्ड इम्युनिटी यायची असेल तर जवळपास 50% पुढे किंवा 60-65% पुढे आपल्याला अँटीबॉडीज लागतील लोकांच्या मध्ये यायला. पण ते काय अजून झालेलं नाहीये. 18 वर्षांच्या खालचे हे सगळे रिपोर्ट होते. पण आता 10 ते 17 म्हणजे लहान मुलांमध्ये जर प्रमाण पाहिलं तर मग त्यांच्यात किती टक्के मुलांमध्ये अँटीबॉडीज आहेत, तर 25.3% 10 ते 17 या वयोगटातल्या मुलांमध्ये अँटीबॉडीज सापडलेल्या आहेत. अजून एक गोष्ट या सिरो सर्वेमध्ये बघायला मिळाली जी ऍक्च्युली आपल्याला गेल्या दोन्ही सिरो सर्वेमध्ये बघायला मिळाली होती. गावांमध्ये कोरोनाचं प्रमाण हे कमी आहे आणि शहरांमध्ये झोपडपट्ट्यांमध्ये हे प्रमाण जास्त आहे. म्हणजे गावांपेक्षा शहरांमध्ये हे प्रमाण खूप जास्त आहे. आणि शहरात सुद्धा झोपडपट्टी आणि मोठमोठ्या सोसायट्या यांच्यामध्ये पण फरक आहे. शहरातल्या झोपडपट्ट्यांमध्ये प्रमाण 31.7 आहे, कारण त्यांना जास्त बाधा झाली होती आणि आता अँटीबॉडीज आहेत. तर सोसायटीजमध्ये शहरांमध्ये जर आपण पाहिलं तर ते 26.2 आहे, म्हणजे ते कमी आहे. त्यानंतर आपण पाहिलं तर गावाकडे 19.1 इतकंच फक्त हे प्रमाण आहे. म्हणजे गावातल्या लोकांना
कोरोनाची कमी बाधा झालेली आहे कंपेअर टू शहरातल्या लोकांना, हे आपल्याला कळतं. आणि 60 वर्षांच्या वरच्या लोकांमध्ये हे प्रमाण जे आहे ते 23.4. आता बघा, हे आकडे आपल्याला आपण टक्क्यांमध्ये बघतोय पण त्याचं सॅम्पल साईज नेहमी कमी असतं, त्याच्यामुळे आपल्याला हा अंदाज आहे. आणि हा जरी अंदाज असला तरी आपल्याला या सॅम्पलमध्ये एक ठोस सॅम्पल घेतात आणि त्यातनं मग ते देशभरासाठी लावतात की ओके फाईन, देशभरासाठी जर आपण पाहिलं तर एवढं एवढं हे प्रमाण येईल. त्याच्यामुळे एकदम ते असं समजू नका की ओके या 23% मी असीनच किंवा नसीनच, असं नसतं ते. दुसरी अजून एक गोष्ट या सिरो सर्व्हेमध्ये आपल्याला बघायला मिळाली ती म्हणजे पॉझिटिव्हिटी रेट हा कमी कमी होतोय, केसेस या कमी येत आहेत आणि तो आता आठवड्याचा पॉझिटिव्हिटी रेट भारताचा 1.82% इतका झालेला आहे. एक बरी गोष्ट आहे. आज भारताने असाही क्लेम केला की 4 मिलियन म्हणजे जवळपास आपण किती 49,93,427 जणांचं लसीकरण आतापर्यंत केलेलं आहे. म्हणजे ज्या दिवशी लसीकरणाला सुरुवात झाली आय थिंक इफ आय एम नॉट रॉंग 14 तारखेला, जानेवारी 17 जानेवारी, मग त्या तारखेपासून आतापर्यंत जवळपास 50 लाख लोकांचं लसीकरण झालेलं आहे. त्याच्यामुळे देशाने असं सांगितलेलं आहे भारताने की आम्ही सगळ्यात झटपट पटापट लसीकरण मोहीम ही जगभरामध्ये इतर देशांपेक्षा हाताळतोय. सो हे आज या सिरो सर्व्हेमध्ये सध्या समोर आलेलं आहे. आणि त्यातनं एकच आपल्याला बेसिकली दिसतं, लार्जर स्केलवर बघायचं झालं तर हर्ड इम्युनिटी काही आलेली नाहीये, अजूनही आपल्याला कोरोना होऊ शकतो हा धोका गेलेला नाही हे सरकारनेही सांगितलंय. कारण फक्त आणि फक्त 21% लोकांमध्येच अँटीबॉडीज आत्ता तरी अजूनपर्यंत सापडलेले आहेत. ओके, काही प्रश्न आहेत का? येस, अमित मालुसरे म्हणतात आयटी सेक्टर बद्दल काही न्यूज आहे का, ऑफिस कधी चालू होतील? आय थिंक मला असं वाटतं की अनेक जणांना आता घरनच काम करायला मिळणार आहे, वर्क फ्रॉम होमच देतील. कारण स्पेशली आयटी सेक्टरमध्ये कारण अनेक कंपन्यांनी प्रोलॉंग वर्क फ्रॉम होम ऑफर केलेलं आहे. डिसेंबर पर्यंत सांगितलं, डिसेंबर 2021 पर्यंत सांगितलं की आता घरनं काम करायचं. आणि त्यामुळे रमेश चव्हाण म्हणतात व्हॅक्सिन्समध्ये डॉक्टरांनी जर काही संशोधन केलं आहे तर मग त्याचाच उपयोग करून औषधांमध्ये का नाही करत, मग औषधं का नाही बनवत? पण रमेशजी आपण या अगोदर सुद्धा याच्याबद्दल बोललेलो आहे, औषध अशा साथीच्या रोगांवर बनवणं हे खूप कठीण असतं, जिकरीचं असतं. कारण हा व्हायरस सतत म्युटेट होतोय की नाही, हा सतत बदलत जातोय की नाही, आणि हा असं होत असताना जर त्याच्यावर एक औषध आलं, जर तो बदलला तर मग ते औषध काय कामाचं? आणि मग अशा वेळेस कोणतीही कंपनी लाखो कोटी हजारो कोटी रुपये टाकायला बघत नाही. आणि म्हणून औषधानंतर येतात, लशी पहिल्या येतात. राणी रावते म्हणतात की सगळ्यात पहिलं सिनियर सिटीजन्सना का नाही व्हॅक्सिन देत, बिचारे घरात बसून कंटाळले आहेत आणि घराबाहेरही नाहीयेत. बरोबर आहे, पण सिनियर सिटीजनना देण्याच्या अगोदर जे त्यांना वाचवणार आहेत त्यांना तर आपल्याला दिली पाहिजे. म्हणून फ्रंटलाईन वर्कर्सना पहिलं लसीकरण त्यांचं केलं जात आहे आणि मग डेफिनेटली सिनियर सिटीजन्सना मिळणारच आहेत लसी. अनेक जणांनी करेक्शन दिलंय, राईट, 16 जानेवारीला सुरू झालं होतं लसीकरण, 17 ला नाही. बरोबर, शनिवार. हो, आणि ज्ञानेश्वर वराडेंच्या प्रोफाईलवर लिहिलंय की आय एम निखिल, आय वॉन्ट टू गो टू स्कूल बट देर इज COVID-19, सो कॅन आय गो, प्लीज हेल्प मी. हाय निखिल, मला माहित नाही तू किती मोठा आहेस हो ना, आणि तू कितवीत आहेस, पण कुठल्या गावात आहेस? पण हे 5वी ते 12वी मध्ये तुझ्या शाळा सुरू होतील आता, आणि पण ते पण त्याच्या गावात ठरेल की सुरू होणार का नाही होणार. गावात आहेस? आय रिअली डोंट. का कम्प्युटर समोर बसूनच शाळा करायला लागणार? तुला घरी काय कंटाळा लागला? आवडत नाही का घरनं अभ्यास करायला? का घरी खूप अभ्यास करायला लागतोय, शाळेत थोडी तरी मोकळीक मिळायची. नेमकं काय अजिबात आवडणार नाही घरनं अभ्यास करायला, पण ठीक आहे, पण बघूया. होपफुली तुला अभ्यास खेळ सगळ्याला पुरेसा वेळ मिळत असेल अशी आम्ही आशा करतो. आणि ओके, आता आपल्याकडे अगदी कमी वेळ राहिलाय, सो आपण पटकन आजच्या आपल्या तिसऱ्या गोष्टीकडे येऊया. पहिले एक दोन, बरं नाही, आपण एकदम आणि मग मी सगळ्या कमेंट चेक करतो. तो तिसरी गोष्ट आहे शेतकरी आंदोलनाची. आपण 2 दिवसापूर्वी पाहिलं, शिवसेनेचे नेते जाऊन भेटले होते, आज इतरही अनेक पक्षांचे खासदार हे जाऊन शेतकरी नेत्यांना दिल्लीच्या बॉर्डर्सवर भेटले. आज काही बॉर्डर्सवर जे ते खिळे ठोकले होते काही दिवसांपूर्वी ते काढून घेण्यात आलेले आहेत, जी एक चांगली गोष्ट आहे. कारण त्याच्यावर प्रचंड टीका झाली होती की अशा प्रकारची सुरक्षा का लावली जाते आणि अशा प्रकारची ट्रीटमेंट या आंदोलकांना का दिली जाते. आज ते खिळे हे काढून घेतले गेलेले आहेत, याबद्दल अनेकांनी समाधान व्यक्त केलंय. आज सुप्रिया सुळे सुद्धा या शेतकरी आंदोलकांना भेटायला गेल्या होत्या.
पण या सगळ्याच्या पलीकडे आज संध्याकाळी दिल्ली पोलिसांनी एक पत्रकार परिषद घेतली ज्याच्यात त्यांनी म्हटलंय की पोएटिक जस्टिस फाउंडेशन ही एक संघटना आहे जी खलिस्तानवादी संघटना आहे. यांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक टूल किट नावाचा पेपर पब्लिश केला होता ज्याच्यात एक ऍक्शन प्लॅन दिला होता. आधी सोशल मीडियावर ट्विट्स करायचे, फार्मर्स अजिटेशनला समर्थन देणारे, त्यानंतर डायरेक्ट ऍक्शन करायची, त्यानंतर रस्त्यावर जायचं, मग त्या ट्रॅक्टर मार्चमध्ये सहभागी व्हायचं, अशा प्रकारच्या गोष्टी या पेपरमध्ये होत्या असं पोलिसांचं म्हणणं आहे. आणि त्याबर हुकूम घटनाक्रम दिल्लीत घडत गेलेला पाहायला मिळालेला आहे असंही पोलिसांनी म्हटलंय. आणि त्यावर ना आता त्यांनी FIR दाखल केलाय आणि आता या सगळ्याचा शोध घेणं सुरू आहे. जे दिल्लीचे क्राईम ब्रांचचे स्पेशल CP आहेत त्यांनी ही सगळी माहिती दिली आहे. आज सकाळी अशी सुद्धा बातमी आली होती की ग्रेटा थनबर्ग जी एक पर्यावरणवादी लहानशी मुलगी आहे तिचं सुद्धा नाव या FIR मध्ये आहे. तिच्या एका ट्विटवरनं तिच्या विरुद्ध धार्मिक भावना भडकावल्याचा आरोप लावत FIR दाखल केला गेला आहे. पण आता दिल्ली पोलीस म्हणतात की नाही, तिचं नाव या FIR मध्ये नाहीये, ती मुळात भारतातच नाहीये. आणि राईट, सो हे सगळं घडतंय सोशल मीडियावरनं. अजूनही अनेक लोक बोलत आहेत, सेलिब्रिटीज बोलत आहेत, क्रिकेटर्स बोलत आहेत, सचिन तेंडुलकर काल बोललाय, लता मंगेशकर सुद्धा बोललेल्या आहेत, कंगना राणावत या बोलतातच आहेत आणि त्यामुळे त्या बोलतायत म्हणून त्यांचे काही ट्विट्स हे ट्विटरने सेन्सॉर केले. म्हणजे ते त्यांनी वॉर्निंग दिलेली आहे की हे ट्विट आम्ही फॅक्च्युअल नाहीये त्याच्यामुळे आम्ही हे हाईड करतोय आणि डिलीट करतोय. सो ट्विटरनी ही त्यांच्यावर कारवाई केली. बघायचं की परत अजून त्याच्यावर काय बोलतायत की नाही, सो हे आपल्याला बघावं लागणार आहे. पण शेतकरी आंदोलनात बऱ्याच गोष्टी घडत आहेत. नेमकं काय काय घडत आहे हे तुम्ही सगळं BBCMarathi.com या आमच्या वेबसाईटवर जाऊन वाचू शकता आणि बीबीसी मराठीच्या फेसबुक आणि युट्यूब पेजवर त्याचे सगळे व्हिडिओज बघू शकता. आता कोणीतरी म्हटलं की तुम्ही रोज सोपी गोष्टीचा विषय पण सांगत जा ना, सुनीता कोटकर यांनी म्हटलेलं आहे. सुनीताताई, आजच्या सोपी गोष्टीचा विषय हाच आहे की आंतरराष्ट्रीय जो काही पाठिंबा मिळालेला आहे शेतकरी आंदोलनाला गेल्या 2 दिवसांमध्ये, यामुळे शेतकरी आंदोलनाचा फायदा झालाय की तोटा होणार आहे, नेमकं काय होणार आहे यावर आज आपण आपली सोपी गोष्ट केलेली आहे, अमृतानी केलेली आहे. सो प्लीज जा, प्लीज बघा तुम्हाला काय वाटतं ते तिकडेही तुम्ही लिहा. मी काही शेवटच्या पटपट कमेंट्स घेतो. अजय महादेव म्हणतात की सचिन तेंडुलकर सारख्या महान खेळाडूचा अपमान झाल्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तर अजय, खरं सांगू तर मला किंवा याला किंवा कोणालाही वाटायचं काहीच कारण नाही ना, आणि कोणी कोणाचाही अपमान केलेला नाही. सचिनला जे काही म्हणायचं होतं ते त्यांनी म्हटलं, पण त्याच्यावर जी टीका झालेली आहे ती सुद्धा ज्यांनी टीका केली त्यांचं ते मत आहे. आणि ज्यावेळेस सचिन तेंडुलकर सारखे किंवा लता मंगेशकर असतील यांच्यासारखे भारतरत्न आहेत ते, जर ते गव्हर्नमेंट स्पॉन्सर्ड हॅशटॅग वापरून काही ट्विट्स करतायत किंवा आत्ता अनेक गोष्टी सध्या समोर येत आहेत की जे काही सेलिब्रिटीजनी ट्विट केलेले आहेत त्याचा कॉन्टेंटही सेम आहे. फॉर एक्झाम्पल, अक्षय कुमार आणि सायना नेहवालनी जे काही ट्विट्स केले होते त्याच्यात एक शब्दाचाही काही इकडे तिकडे बदल झालेला नाहीये. मग हे हॅशटॅग्स वापरून हे ट्विट्स कोण पसरवतंय, मग हा कोणाचा प्रॉपगंडा, हा सवाल उपस्थित करणं आणि प्रश्न विचारणं म्हणजे सचिन तेंडुलकरचा अपमान झालाय असं नाही. कदाचित ते त्याचं मत असेल आणि ते त्यांनी मांडलंही असेल, त्याच्या मताचा आपण आदर करूया, पण ते त्याचं मत आहे, ते बरोबर आहे किंवा चूक आहे हे तुम्ही ठरवणार आहात. आणि जर तुम्हाला चूक वाटत असेल तर तुम्ही म्हणा चूक, त्याच्यातही काही चूक नाहीये, आणि बरोबर वाटत असेल तरी म्हणा. दोन्ही बाजूची लोक असणारच आहेत आणि असलेच पाहिजेत, कारण डिस्कशन हे त्यातनंच होतं आणि हे होणं गरजेचं आहे. जयसिंग पाटणकर यालाच धरून म्हणतात, आपण इतर देशातल्या परिस्थितीबद्दल बोलू शकतो, उदाहरणार्थ अमेरिका म्यानमार, पण आपल्या देशाबद्दल कोणी बोलायचं नाही हे कितपत बरोबर आहे. सुनील रंगराव भाट पण हेच म्हणाले की म्यानमार मधल्या घडामोडींवर पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा बोलले होते, अमेरिकेतल्या कॅपिटल हिलच्या हल्ल्यावर बोलले होते, त्यावेळेस तो त्यांचा अंतर्गत मुद्दा नव्हता का? आणि मग इतर देशांबद्दल जेव्हा आपण बोलतो मग आपल्या देशाबद्दल कोणी बोललं तर मग त्यात वावग काय? हाच प्रश्न आज उर्मिला मातोंडकर यांनी सुद्धा विचारला सगळ्यांना की मग त्यात काय चूक आहे, हा प्रश्न सध्या विचारला जातोय. नंदकिशोर कुराडे म्हणतात दिल्ली पोलिसांकडे इतके डिटेल्स आहेत तर ऍक्शन का नाही घेत, ते यापुढे घेतील असं वाटतंय. तृप्ती वाघोले म्हणतात यावेळी थर्ड सेंचुरी स्पेशल काय असणार आहे, वेळ अजून 310 दिवस अजून बराच बोलूयात. गुलाब पारवे, मला नाव आवडलं तुमचं, मस्त आहे. गुलाब पारवे म्हणतात की पॉडकास्ट शेअर केल्यामुळे BBCचा फायदा होतो का? अजिबात नाही, फायदा होतो तो तुमचा, आपला, सगळ्यांचा. BBC हे पब्लिक ब्रॉडकास्टर आहे, आपण पॉडकास्ट हे आपल्या सगळ्यांसाठी करतो आणि त्यात आम्ही पण आलो त्यात तुम्ही पण आलात, कारण का हे आपलं सगळ्यांचं आहे. माहिती देणं आणि ती खरी माहिती देणं हे आमचं काम आहे,
कुठलीही बायस्ड माहिती देणं हे आमचं काम नाही, कलर्ड माहिती किंवा ओपिनियन थोपणं तुमच्यावर हे आमचं काम नाही. आम्ही माहिती देतोय आणि जर तुम्ही शेअर केलं तर हीच माहिती इतरांपर्यंत पोहोचेल, हाच फक्त हेतू असतो, बाकी काही नाही. आणि जर नसेल करायचं तर प्लीज नका करू शेअर, असं नाहीये आव्हान. आणि त्याला जोडून आता आपलं जे कॉन्व्हर्सेशन सुरू होतं, अपमान झाला का किंवा मतं मांडणं वगैरे जे असेल, प्रेमलाजी पाई म्हणतात याआधी सुद्धा रवीश कुमार पासून अनेकांनी एकच ट्विट कॉपी पेस्ट केलं होतं, ते तुम्ही विसरता सोयीस्कररित्या. हा सुद्धा फेअर प्रश्न आहे. म्हणजे एखादी गोष्ट एक कॅम्पेन म्हणून चालवणं, एखादं पेड कॅम्पेन म्हणून चालवणं, यासंदर्भातले जर जेन्युईन प्रश्न असतील तर ते जरूर प्रत्येकाने विचारावेत. आम्ही तुम्हाला मतं देत नाही, जे जे घडतंय ते सांगतोय. सो फक्त एकच ट्विटरच्या कमेंट्स, ते म्हणजे ट्विट जर रिट्विट केलं असेल कोणी किंवा कोट्विट केलं असेल, दॅट इज अ डिफरंट थिंग. आणि आपल्या ट्विटर हँडलवरनच तोच कॉन्टेंट टाकणं, दॅट्स अ डिफरंट थिंग. पण युअर राईट, तुमच्याकडे पण एक व्हॅलिड पॉईंट आहे. बिलकुल. शंकर वाघोले, शेवटच्या 3 कमेंट्स आहेत, फक्त पटकन घेतो. शंकर वाघोले म्हणतात की ऍपल पॉडकास्टवर फुल ढिंच्याक म्युझिक लावून पॉडकास्ट ऐकायला मिळतं, तर जेव्हा आपण युट्यूबवर पॉडकास्ट टाकतो तेव्हा आपण एडिट करून व्यवस्थित म्युझिक आणि स्टिंग सगळं लावून टाकतो, आणि म्हणून ते तुम्ही ऍपल पॉडकास्टवर स्पॉटीफायवर हे जाऊन ऐकता तेव्हा तुम्हाला असं हे तुमच्याच भाषेत मला आवडलं ढिंच्याक बघायला मिळतं. ज्योती दिवळे म्हणतात की हाय, आय एम फॉलोईंग दिस फ्रॉम फ्यू डेज अँड एन्जॉईंग इट, मोस्टली आय वॉच इट ऑन ऑफलाईन मोड. ओके, थँक्यू ज्योती. आणि शेअरर अजित गोलप म्हणतायत, शेअरर म्हटलं शेअर करा नक्की, मी डाउनलोड करतो आणि वेळ मिळाल्यावर बघतो, खूप छान माहिती देता, धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच तुमच्या सगळ्यांचे. आणि वेळ नाही मिळत ऐका पण हा पॉडकास्ट. येस. आणि निधी पाटणे म्हणतात, मी केव्हाची यांची कमेंट काढून ठेवली, त्या गेले 10 महिने पॉडकास्ट न चुकता बघतायत, आज दुसऱ्यांदा लाईव्ह बघतायत, त्यांना कार्यक्रम खूप आवडतो. यापूर्वी एकदाही त्यांनी कमेंट केली नाहीये. आजपर्यंत आपण लसीचे पुरस्कार दिलेत, पण आज शांततेचा पुरस्कार तुम्ही मला द्या असं त्यांनी म्हटलंय. पण निधी, मला हे सांगा की तुम्ही कमेंट का नाही केली? तुम्ही 10 महिने बघताय आणि फक्त दुसऱ्यांदा लाईव्ह बघून तुम्ही आज पहिल्यांदा कमेंट करताय. जरूर कमेंट करा, आपण या गप्पा सुरूच ठेवू. कमेंट करा. येस. ओके, आजची आपली वेळ संपलेली आहे, उद्या आपण भेटणार आहोत 8 कधी रे 8 वाजता ना. हा, आणि शेअर करायला अजिबात विसरू. चला येतो. गुड नाईट.